जय महाराष्ट्र भाऊनो, तुमचा भाऊ घेऊन आला एकदम विशाल व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशनवरती। तर भाऊनो, आजचा व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाल व्हिडिओ झालेला आहे, कारण तो आपण ॲटिट्यूड स्टेटस एडिटिंगवरती बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ आपण अलर्ट मोशन या ॲप्लिकेशनवरून बनवलेला आहे। त्यासोबतच आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। त्यासोबतच आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करायचं आहे आणि चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सुरुवातीला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग मराठीमधून शिकवत असतो। ओके, तर चला बघून आजचा जो काही व्हिडिओ टिटी आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ टिटिंगला सुरुवात करूया। ओके, तर चला भाऊ, तुम्ही अलर्ट मोशनमध्ये आपला बीटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचा आहे आणि बीटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर तो जो प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल मित्रांनो। तर आपल्याला काय करायचं आहे, इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन व्हिज्युअलवरती जाऊन आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते आपल्याला सुरुवातीला इथून ॲड करायचं आहे। ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर ही वायर क्रिएशनची लेअर आपल्याला इथून मित्रांनो डिलीट करायची आहे आणि आपली जी पहिली इमेज आहे ते आपल्याला इथे ॲड करायची आहे। तर त्यासाठी आपल्याला इथे प्लसवरती क्लिक करून मिडियावरती जायचं आहे आणि सिम्पली आपला जो मटेरियलचा फोल्डर आहे तो आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर आपली जी फर्स्टवाली इमेज आहे ते आपल्याला इथे ॲड करायची आहे। त्याच्यानंतर मित्रांनो सिम्पली आपल्याला थ्रेडवरती जायचं आहे आणि फुल स्क्रीन करायचं आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट बीटपर्यंत इमेज आपल्याला खेचून घ्यायची आहे। त्याच्यानंतर पुढची इमेज आपल्याला इथे ॲड करायची आहे। इमेज ॲड केल्यानंतर सेम प्रोसेस मित्रांनो आपल्याला ती फुल स्क्रीन करून घ्यायची आहे आणि त्यानंतर नेक्स्ट बीटवरती येऊन एक्स्ट्रा झालेली जी इमेज आहे ते आपल्याला इथून ट्रिम करायचे आहे। तर मित्रांनो अशाच प्रकारे आपल्याला शेवटपर्यंत सगळ्या इमेजेस ॲड करायचे आहेत। तर मी सगळ्या इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सगळे इमेजेस ॲड करून घेतले आहेत, तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत आणि इमेजेस ॲड केल्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मिडियावरती जायचं आहे। मटेरियलमध्ये तुम्हाला हॅपी बर्थडे ब्रदरची PNG भेटून जाईल, ती आपल्याला इथे ॲड करायची आहे। PNG ॲड केल्यानंतर नेक्स्ट बीटपर्यंत ती PNG आपल्याला खेचून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, इथे आपल्याला तीन इमेजेस जे आहेत ते तीन इमेजेस सोडायचे आहेत। बरोबर 5.17 सेकंदाच्या बीटवरती यायचे आहे आणि इथल्या दोन लहान आणि इथे थोडेसे एक मोठे इथल्या तीन इमेजेस सोडायचे आहेत। त्याच्यानंतर बरोबर 7.25 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे मित्रांनो। सिम्पली प्लसवरती क्लिक करून मिडावरती जायचं आहे। मटेरियलमध्ये तुम्हाला ब्लॅक PNG भेटून जाईल, ती इथे ॲड करायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला थ्रेडवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि नेक्स्ट व्हिडिओवरती येऊन म्हणजेच व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ती PNG जे आहे ते आपल्याला खेचून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो, आपल्याला पुन्हा 7.25 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे। प्लसवरती क्लिक करून मिडावरती जायचं आहे। त्याच्यानंतर हॅपी बर्थडेची जी दुसरी PNG आहे इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, दुसरी एक PNG आपण दिलेली आहे तुम्हाला मटेरियलमध्ये, ती इथे ॲड करायची आहे। ॲड केल्यानंतर थ्रेडवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ही सुद्धा PNG आपल्याला खेचून घ्यायची आहे। त्याच्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे। प्लसवरती क्लिक करून मिडावरती जायचं आहे। मटेरियलमध्ये तुम्हाला बॉर्डर भेटून जाईल, ती आपल्याला ॲड करायची आहे। थ्रेडवरती जायचं आहे, स्ट्रेट टू कॉम्पोजिट डायरेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ही बॉर्डर आपल्याला खेचून घ्यायची आहे। त्याच्यानंतर काय करायचं आहे, तुम्ही बरोबर 7.25 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे। प्लसवरती क्लिक करून मिडावरती जायचं आहे। मटेरियलमध्ये तुम्हाला पार्टिकल व्हिडिओ भेटून जाईल, तो इथे ॲड करायचा आहे। व्हिडिओ ॲड केल्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। थ्रेडवरती जायचं आहे आणि त्याच्यानंतर फुल स्क्रीन करायचं आहे। फुल स्क्रीन केल्यानंतर ब्लेडिंग आणि ऑपोसिटवरती जायचं आहे, लाईटनवरती जाऊन स्क्रीन करायचं आहे। स्क्रीन केल्यानंतर थोडंसं इथून पुढे यायचं आहे, इथपर्यंत आपला व्हिडिओ संपतोय तर काय करायचं, बरोबर 12 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे, 12.18 आणि पुन्हा तो व्हिडिओ आपल्याला इथे ॲड करायचा आहे। व्हिडिओ ॲड केल्यानंतर सिम्पली पहिल्यासारखंच आपल्याला फुल स्क्रीन करायचं आहे, ब्लेडिंग आणि ऑपोसिटवरती जाऊन लाईटनवरती जाऊन स्क्रीन करायचं आहे। त्याच्यानंतर एकदम व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत जो व्हिडिओ आहे तो इथून आपल्याला ट्रिम करायचा आहे। ट्रिम केल्यानंतर काय करायचं मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि ही जी बॉर्डरची PNG आहे त्याच्यासमोर थोडंसं प्रेस करायचं आणि एकदम टॉपला खेचून घ्यायचं आहे। तर असं केल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, तुम्हाला इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपला जो शेकेपेटचा प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती यायचं आहे। शेकेपेटच्या प्रोजेक्टवरती आल्यानंतर आपला जो इफेक्ट नंबर 1 आहे तो इथून सुरुवातीला कॉपी करायचा आहे। इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे मित्रांनो। बीटमार्कवरती आल्यानंतर पहिली इमेज, आपण जी पहिली इमेज ॲड केलेली आहे त्या इमेजला आणि जी PNG बर्थडेची ॲड केलेली आहे त्या PNGला दोन्हीला इफेक्ट नंबर 1 पेस्ट करायचं आहे आणि जे PNGला आपण इफेक्ट दिलेला आहे त्यातला फक्त स्पॉट कलरचा जो इफेक्ट आहे तो ऑफ करायचा आहे। त्याच्यानंतर काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, शेकेपेटच्या प्रोजेक्टवरती यायचं आहे। आपला इफेक्ट नंबर 2 इथून कॉपी करायचं आहे। इफेक्ट नंबर 2 कॉपी केल्यानंतर काय करायचं आहे, पुन्हा आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे। बीटमार्कवरती आल्यानंतर मध्ये आपण जे तीन इमेजेस सोडलेले आहेत त्या तीन इमेजेसला काय करायचं आहे, आपला जो इफेक्ट नंबर 2 आहे तो आपल्याला इथे पेस्ट करायचा आहे। तर इथे आपण पेस्ट करून घेऊया मित्रांनो। त्याच्यानंतर काय करायचं आहे, पुन्हा शेकेपेट प्रेझेंटवरती येऊन आपला इफेक्ट नंबर 3 इथून कॉपी करायचं आहे।
इफेक्ट नंबर 3 कॉपी केल्यानंतर आपले बिटमार्क होते यायचे आणि त्या राहिलेल्या ज्या 3 इमेजेस आहेत, ज्या मोठ्या 3 इमेजेस आहेत जिथे आपण पार्टिकल व्हिडिओ ॲड केलेला आहे, तिथल्या 3 इमेजेसला मित्रांनो काय करायचं आहे, आपला जो इफेक्ट नंबर 3 आहे तो पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा शेकेबल प्रेझेंटवरती येऊया आपण. त्याच्यानंतर ब्लिंकचे जो इफेक्टची जी लेअर आहे त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. इथून आपण लेअरचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून कॉपी लेअर करायचं आहे. लेअर कॉपी केल्यानंतर आपले बिटमार्क वरती यायचं आहे आणि इथून बरोबर आपण काय करायचं आहे 7.25 सेकंदाच्या बिटवरती यायचं आहे आणि ती लेअर इथे आपल्याला पेस्ट करायची आहे. लेअर पेस्ट केल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी यायचं आहे आणि शेवटपर्यंत टाईमच्या ऑप्शनवरून ती लेअर आपल्याला खेचून घ्यायची आहे आणि ही जी बॉर्डर आहे ती पुन्हा आपण टॉपला खेचून घ्यायची आहे. बॉर्डर एकदम व्हिडिओ एक्सपोर्ट करायच्या आधी बॉर्डर एकदम टॉपला खेचून घ्यायची आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर हा जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून आपला व्हिडिओतून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. मित्रांनो आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.